नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते मधील एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरती जखम झालेली आहे. बघूया आता तिच्यासोबत काय असा गंभीर अपघात झालेला आहे. तर मित्रांनो, त्या अभिनेत्रीचे नाव आहे मधुराणी प्रभुलकर. तसेच मित्रांनो, ती आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारते. तिच्या चेहऱ्यावरील जखमीविषयी तिने एका पोस्टद्वारे सांगितलेले आहे. आता अरुंधती तिच्या चेहऱ्यावर पट्टी लावून काम करताना दिसत होती. अरुंधती साकारणाऱ्या मधुराणीच्या चेहऱ्यावरील ही जखम नेमकं कसली हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ती म्हणते, मी आज माझ्या उजव्या गाल्यावरच्या जखमीविषयी बोलणार आहे. गेल्या वर्षात तिने मला खूप शिकवलंय, स्वतःकडे आणि आयुष्याकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन दिलाय. कदाचित तुम्हालाही यातून काही हाती लागलं तर नक्की सांगा. नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा, असं म्हणत मधुराणी प्रभुलकर हिने हा व्हिडिओ संपवलेला आहे. तर मित्रांनो, पुढे म्हणाली की 1.5 वर्षांपूर्वी माझ्या गालावर एक छोटासा फुगवटा दिसू लागला होता. त्याची तपासणी केली असता तो सिस्ट असल्याचे कळले होते. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्याचं ऑपरेशन झालं. या ऑपरेशननंतर काही महिने मी पट्टी लावून देखील काम केलं. या जखमेने मला खूप काही शिकवलेले आहे, असं ती म्हणाली. आणि याच्या शस्त्रक्रियेदरम्यान तिने मालिकेतून छोटासा ब्रेक घेतलेला होता आणि तिने विश्रांती केलेली होती. मात्र आता तिची तब्येत बरी आहे आणि ती आपल्याला लवकरच पुन्हा एकदा भेटणार आहे.